बापूजी बापूजी आपल्याला भेटायला मिस्टर आंबेडकर आले. मला माहित होत आंबेडकर येणार. बापूजी मी आपल्याला प्रणाम करतो. या मिस्टर आंबेडकर बसा. मिस्टर गांधी मी इथे बसायला आलो नाही आहे. आपल्या उपोषणाचं मला कारण समजलं पाहिजे. बापूजींनी 4 दिवस अन्न घेतलेले नाही आहे. पाण्याचा तेल सुद्धा घेतला नाहीये. यांचे प्राण धोक्यात आहे. मिस्टर गांधी मी आपल्याला विनंती करत आहे, आपण उपोषण सोडावे. जोपर्यंत तुम्ही आपला हट्ट सोडत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण थांबवणार नाही. बाबासाहेब बाबासाहेब बाहेर लोक जमली आहे. आपल्या वाटा अडवल्या जात आहेत. आपल्याला धमक्या येत आहेत. आपल्याला निघायला पाहिजे. पहा पहा यांची अहिंसा. यांना शांतीने लढताही येत नाही. मिस्टर गांधी येतो. चला रे. जातीने ब्राह्मण नाही आहे, ते दलित आहे. तू हे मला आधी काय नाही सांगू शकलास. मग मिस्टर आंबेडकर करता आहे ते बरोबर आहे, पण मी ही काही आता पती हटू शकणार नाही. चला माझ्या प्रार्थनेची वेळ झाली. रघुपती राघव राजा राम. आपण जर मला बोलवलं असता तर आम्ही जर असो तुमच्याकडे. काय काम पाहिलं? या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जरी असले तरी या राष्ट्राचे सुपुत्र तुम्ही आहात. आम्ही या राष्ट्रासाठी प्राणही देऊ शकतो, पण हे राष्ट्र समतेवर आधारलेले आहे. तुम्ही मला माता म्हणता, मग या मातेचे कुंकू आज धोक्यात आहे, ते परत द्या. माते तुम्ही आम्हाला धर्मसंकटात टाकलं. एकीकडे माझे समाज आणि एकीकडे मातेचे वचन. आम्ही तुम्हाला वचन देत आहोत. गांधीजींना वाचू. आम्ही तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. येतो बापूजी. बापूजी आपल्याला भेटायला मिस्टर आंबेडकर आले. काळजी घ्या, मला माहित होत आंबेडकर येणार. मिस्टर गांधी मी आपल्याला प्रणाम करतो. मिस्टर आंबेडकर या बसा. मिस्टर गांधी मी पुणे शहरावर करायला तयार आहे. आज तुम्ही खरे राष्ट्रभक्त ठरला आहात. मिस्टर गांधी मला कुठल्या राष्ट्रपती म्हणण्याची प्रमाणपत्राची गरज नाही. तुम्ही आज खरे राष्ट्रभक्त ठरला आहात. याच्यानंतर मी तुमच्या पाठीशी राहील. आता तर या पुढचा इतिहासच सांगेल. चला आम्ही येतो. लोक हो, आपण जाती धर्मावर खूप अंधविश्वास ठेवतो. आपण या लोक जातीवर म्हणजे
आपला समाज समतेवर बनायला हवा आणि माझी ही इच्छा आहे. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा ही एकच इच्छा आहे. महात्मा गांधीजींचा जय असो. महात्मा गांधीजींचा जय असो. महात्मा गांधीजींचा.